सारख्या अधिकाऱ्यांनी शेतीचे पंप बंद करून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पिण्याचं पाणी राखून ठेवण्याचा त्या ठिकाणी विषय घेतला होता आणि त्याच वेळेस मी त्यांना सांगितलं की शेतीचं पाणी बंद करता येणार नाही. त्यांनी एमआयडीसीचं पाणी चालू ठेवलं, शेतीचं पाणी चालू ठेवलं आणि पिण्यासाठीचं पाण्याचा आज गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. आज शेतीला किती पाणी द्यायचं, पिण्यासाठी किती द्यायचं आणि एमआयडीसीला किती पाणी जाते याचा सारासार विचार करून त्या ठिकाणी एमआयडीसीचं पाणी 50% कमी झालं तरी आमचं पूर्वीच एमआयडीसीच्या पाण्याला पूर्ण पाण्याला विरोध होता. आताही 50% पाणी त्याची जी मागणी विरोधी पक्षानं केलेली आहे तर 50% पाणी देऊ तर 62 दिवस पिण्याच्या पाण्याचा पाणी उपलब्ध होणार असं 62 दिवसाचं. तर आज हवामान खात्याचे अंदाज आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींचा विचार करता पिण्यासाठी पाणी राखून ठेवण्यासाठी 50% एमआयडीसीचं पाणी बंद केलं तर त्याला आमचं समर्थनच राहील, त्याला आमचा विरोध राहणार नाही.